नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमंच या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच राज्यातल्या पूरपरिस्थितीची। गेल्या 4 दिवसांपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा मोठा तडाखा बसला आणि संपूर्ण चिखलगाळाची परिस्थिती निर्माण झाली। घराच्या घर वाहून गेल्यानं शेकडो जण बेघर झाले आणि कित्येकांनी आपल्या माणसांना गमावलं। या परिस्थितीनंतर आता नेत्यांचे दौरे सुरू झालेत। आज कोकणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, नारायण राणे आणि प्रवीण दरेकर यांनी तळीये गावाला भेट दिली, तर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनीही तळीये गावाची पाहणी केली, तिथल्या नागरिकांना दिलासा दिला। तर कोल्हापुरात आलेल्या महापुराची पाहणी करण्यासाठी संभाजीराजे भोसले यांनी तिथं भेट देऊन तिथल्या महापुरातून झालेल्या नुकसानीची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला। सरकार म्हणून जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करू, नुकसानग्रस्त भागाला तात्काळ मदत केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलंय। चिपळूण इथल्या पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जनतेला हा शब्द दिलाय, सगळ्यांना तातडीनं मदत केली जाईल, माझ्याकडे 2 दिवसात अहवाल येणार आहे, अहवाल आल्यावर सर्वकष मदत जाईल असं सांगतानाच लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलंय। धान्य तर आपण देतोच आहोत, जी जी लागेल ती मदत देतो आहे, वैद्यकीय मदत, डॉक्टर्स, कारण पाऊस पूर येऊन गेल्यानंतर पावसाचे आणि पाण्याच्या अनुषंगाने जे काही आजार असतात ते उद्भवण्याची मोठी शक्यता असते। 7 आधीच कोविड आहे, त्याच्यामध्ये हे आजार आले तर फार भारी पडेल, ते येऊ नये म्हणून एकतर इतर महानगरपालिकांमधून स्वच्छता करणाऱ्या टीम्स इकडे पाठवत आहोत, डॉक्टर्स पाठवत आहोत, औषधं पाठवत आहोत, त्याचबरोबरीने व्हेटरनरी डॉक्टर्स असतील, पशु वैद्यकीय सेवा जी म्हणतो आपण ती सुद्धा इकडे पाठवत आहोत। त्यांच्या पायावरती उभं करण्यासाठी सरकार जे काही करायचं असेल ते करणार। मी आज घोषणा फक्त का करत नाही आहे, कारण नुसतं चिपळूणचा विषय नाही आहे, चिपळूणचा तर महत्त्वाचा आहेच, पण रायगड आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये काही नुकसान झालेलं आहे आणि विशेषतः अजूनही कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर इथल्या सगळ्यात आपल्याला अंदाज अजून यायचा आहे, कारण तिथे आता देखील पाणी आहे। हा सगळा एक आढावा 1-2 चार दिवसामध्ये, कारण तिथलं पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे, ते झाल्यानंतर तिथल्या सुद्धा नागरिकांना एक दिलासा द्यावा लागेल। मी शक्य झालं तर उद्याच तिथे जातो आहे। पुन्हा एकदा सांगतो की आता तत्काळ जी काय मदत करायची तर करणारच। ही वारंवार येणारी संकटाची मालिका आणि संकट ही बघितल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात एनडीआरएफची तर टीम आपण मागणी करणारच आहोत, पण एनडीआरएफसारखी एक टीम आपल्या स्वतःची जी एसडीआरएफ आहे पण त्याच्यात आणखीन एक भर ही घालण्याचा आम्ही एक निर्णय घेतलेला आहे, की जेणेकरून बाहेरून टीम येईपर्यंत इथली टीम जी स्थानिक असेल ती काम सुरू करेल। मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान एका व्यापारी महिलेला आपले अश्रू अनावर झाले। मुख्यमंत्र्यांकडे आपल्या व्यथा मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला। या महिलेनं यावेळी अक्षरशः काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला। मुख्यमंत्र्यांनी आम्हा व्यापाऱ्यांना मदत करावी अशी आर्त हाक आणि टाहो फोडला। इतकंच नाही तर संपूर्ण बाजारपेठेचं नुकसान झाल्याचंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं। चिपळूणमध्ये आलेल्या पुरात शेकडो व्यापाऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे आणि ही नुकसान भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली। मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यादरम्यान एका महिलेनं आपल्या दुकानाची अवस्था सांगताना अक्षरशः टाहो फोडला आणि कुठल्याही परिस्थितीत सरकारनं प्रसंगी कर्ज काढावं पण आम्हाला मदत करावी असं आवाहन केलं। दुकानदार नाही, तुम्ही बाजारात शोधू शकत की जो आज उभा आहे काही, तुम्ही आणि काही करायला पाहिजे, तुम्ही कुठल्याही मदत करा, तुम्ही काय एवढं कर्ज घेता जनतेसाठी, हे अजूनही त्यांनी कर्ज घेऊन सगळ्यांना मदत ठीक आहे। त्यांनी जेव्हा पाणी सोडले तेव्हा आधी कल्पना द्यायला पाहिजे होती, ह्याच्या आधी त्यांनी सांगितलं आम्ही पाणी सोडणार, आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांनी उचललेलं होतं, जर त्यांनी कल्पना दिली तर आम्ही हेही उचललेलं असतं। आज आमच्या डोक्याच्यावर पाणी गेलं, आम्ही मागे राहतो, आमचं घर उद्ध्वस्त झालं, आमच्या सगळ्या की बाजारपेठ उद्ध्वस्त झाली, असा एक दुकानदार नाही तुम्ही बाजारात शोधू शकत की जो आज उभा आहे काही, तुम्ही आणि काही करायला पाहिजे, तुम्ही कुठल्याही मदत करा, तुम्ही काय एवढं कर्ज घेता जनतेसाठी, हे अजूनही त्यांनी कर्ज घेऊन या सगळ्यांना मदत केली पाहिजे। रायगड जिल्ह्यातल्या तळीये इथं दरड कोसळून 42 जणांचा मृत्यू झाला।
या दुर्घटनास्थळाला आज केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या. ग्रामस्थांनीही आपलं या ठिकाणी पुनर्वसन करावं अशी मागणी केली. राणे फडणवीसांनी यावेळी पुनर्वसन आणि इतर बाबत प्रशासनाला सूचना केल्या. दरम्यान यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं जाणून घेऊया. आम्ही या ठिकाणी चिपळूणमध्ये जी अतिवृष्टी झाली कोकणातच झाली, पण चिपळूणमध्ये पाणी बाजारपेठेत घुसलं, घराघरात घुसलं आणि पूर्ण बाजारपेठ आम्ही एक राऊंड मारला. सगळं व्यापाऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. दुकानात काय राहिले नाही, सगळं ओलं झालेलं सामान रस्त्यावर टाकलेलं आम्ही पाहिलं. भयावह परिस्थिती बाजारपेठेत आहे. लोकांच्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत हे आम्ही पाहिले. ही परिस्थिती आम्ही पाहिल्यानंतर मी दिल्लीला होतो काल. मला अनेक जणांचे फोन आले की अशी परिस्थिती आहे. माननीय पंतप्रधानांना मी विचारलं अशी जी परिस्थिती आहे, त्यांनी मला राणेजी आप कोकण जाइए और रिपोर्ट वहाँ क्या स्थिति है उसका रिपोर्ट मुझे दीजिए. याचवेळी पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काय भूमिका मांडली आहे ती सुद्धा जाणून घेऊया. थेट मदत या निमित्ताने केली पाहिजे. जसं मागच्या काळामध्ये आपण पाहिलं होतं कोल्हापूरमध्ये सांगलीच्या वेळी आपण नियमाच्या बाहेर जाऊन काही जी आर काढले होते आणि त्यातनं ऍडिशनल मदत ही थेट मदत व्यापाऱ्यांना देखील केली होती. तुम्हाला आठवत असेल तर तेव्हा तर ज्यांची घरं गेली होती त्यांना नवीन घरं बांधून जरा पैसे दिले होते. ते घरं बांधतपर्यंत आपण त्यांना भाडं देखील दिलं होतं. त्यामुळे आत्ताची जी परिस्थिती आहे ही एक भीषण अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे जे काही नॉर्मल आपले मदतीचे निकष असतात विशेष विचार याचा करावा लागेल की वातावरणाच्या बदलाचा किंवा जो काही परिणाम आपल्याला दिसून पडतोय त्या परिणामामुळे एका वर्षातलं तिसरं डिझास्टर. तर आपल्याला आतापर्यंत आपण डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भात जी काही व्यवस्था उभी करत होतो त्यापेक्षा वेगळी व्यवस्था आपल्याला उभी करावी. म्हणजे 2005 झाला, 2020 झाला असं नाही, आता 20 झाला, 21 झालाय, 20 ते 21 मध्ये 3 झालाय. त्यामुळे याकरता काही ना काही विशेष व्यवस्था या उभ्या कराव्या. एक तात्काळ मदत असते, कारण आता सफाई चालू आहे आपण बघा दुकानांची, त्यामुळे ती सफाई असेल त्याला देखील नुसता माल फेकायला देखील पैसे लागतात. त्यामुळे एक तात्काळ मदत जी आहे ती कुठल्याही निकषाविना करायची असते, ती तात्काळ मदत दिली पाहिजे. आणि मग लॉंग टर्म मदत जी आहे त्याचे काही निकष असतात, त्या निकषानुसार पण ती कशी आपल्याला भरून देत आहे असा प्रयत्न केला. हो मी नक्की बोलेन. जरूर मी आता जी काही माझी निरीक्षणं आहेत आम्ही दरवेळेस मी आणि दरेकर साहेब तर माझ्या आधीच या सगळ्या भागांमध्ये येऊन गेले, चिपळूणला नाही उठले, पण सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या भागात ते आले. आमचे गिरीशजी आले, त्या ठिकाणी निरंजन गावकर हे सगळे या सगळ्या भागामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आले. आज 3 ठिकाणी कम्युनिटी किचन देखील आपण सुरू केलेले आहेत, लोकांना अन्नधान्य देखील आपण देतो. पण जी काही निरीक्षणं आमची आहेत ती सगळी निरीक्षणं आम्ही नोंदवतो आणि ती माननीय मुख्यमंत्र्यांना देतो. रायगड जिल्ह्यात दरड कोसळून 4 दिवस झाले. 4 दिवसात 51 मृतदेह शोधून काढण्यात प्रशासकीय यंत्रणांना यश आले. 4 दिवसानंतर सध्या तळीयेतील मृतदेह शोधण्याचं काम थांबवण्यात आलं असल्याचं जिल्हाधिकारी निधी चौधरींनी म्हटलंय. मृतदेहाची विटंबना होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गावकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या परवानगीनं शोधकार्य थांबवण्यात आलं. तळीय दुर्घटनेमध्ये अजून अनेक मृतदेह या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे, परंतु मृतदेह बाहेर काढण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे आता प्रशासन काही ठोस भूमिका घेण्याच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले. माझ्यासोबत या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधीजी चौधरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम मला सांगा आता काय निर्णय घेणार आहात तुम्ही, आता सध्याची परिस्थिती काय आहे?
23 तारीख सकाळपासून इथे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। आतापर्यंत 49 मृतदेह काढण्यात आलेले आहे। अद्याप त्या ढिगाऱ्याखाली 32 लोक होण्याची शक्यता आहे। जिल्हा प्रशासन आज संध्याकाळपर्यंत जोपर्यंत सूर्यास्त होत नाही तोपर्यंत ते मृतदेह सगळे शोधण्याचा प्रयत्न चालू ठेवणार। अनफॉर्च्युनेटली आता 2 दिवस पूर्ण गेलेले आहेत ऑलमोस्ट आणि बॉडीज डिकंपोज झालेले आहेत। ते खूप चिखल आणि जे लँडस्लाईडच्या दगडाखाली आणि अनेक बॉडीज 6-7 फिटामधून आम्हाला काढायचे लागते। तर त्याच्यामध्ये कधी त्यांचे बेसिकली मृतकांच्या जे सन्मानच्या प्रश्न आहे ते सुद्धा आता निर्माण होत आहे, कारण ते डिकम्पोज बॉडीचे अवयव शुतायला लागलेले आहे। म्हणून आज संध्याकाळपर्यंत जितका मृतदेह काढता येईल तितका काढण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्याच्यानंतर आम्ही जे कोणी तिथे राहतील इथले ग्रामस्थांची विशेष रूपेण सरपंचांची आणि इथले स्थानिक वाहडचे आमदार त्यांचीसुद्धा मागणी आहे की त्यांची अंत्येष्टी त्याच ठिकाणी पूर्ण सन्मानाने आणि पूर्ण विधिवतरित्या प्रशासनाद्वारे करण्यात यावे। जेवढे मिळतील ते आमचे आणि जे नाही मिळतील ते आमच्या भूमातेचे आणि त्याप्रमाणे आम्ही मग अंत्यविधी करून आजचा मग हे ह्याला आम्ही मुठमाती करून हा विषय संपवतो। मग राहिलाय प्रश्न जे आता उर्वरित कुटुंब आहेत त्या कुटुंबाची आम्हाला राहण्याची व्यवस्था करायची आहे, कारण इतर जी काही आमची घरं आहेत ती त्यांचे नातेवाईकांची आहेत, त्यांची पण कुटुंब त्या घरामध्ये राहतात, परंतु ते किती दिवस ठेवणार? म्हणून आम्हाला शासन प्रशासन म्हणून आमची जी काही जबाबदारी आहे ते आत्ता पावसाळ्याच्यामध्ये तात्पुरते शेड निर्माण करून आम्हाला त्यांची तिथं व्यवस्था करू आणि मग कायम स्वरूपाची जी घरं जी उद्ध्वस्त झालेली आहेत ती आम्ही वेगळ्या पद्धतीने मग तिथली जागा व्यवस्थित पाहून शासनाच्या माध्यमातून त्यांना जशी मागच्या 2005 काही ठिकाणी जी काही घरं आम्ही करून दिलीत त्याप्रमाणे त्या पद्धतीची चांगल्या प्रकारची सगळी सुखसोयीच्या व्यवस्थेनुसार आम्ही ती घरं करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। या दुर्घटनेमध्ये ज्या लोकांचे मृतदेह अजूनही ढिगाऱ्याखाली आहेत त्यांना मृत घोषित करून त्यांच्या कुटुंबियांना मदत दिली जाणार आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, तळीये, महाड। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा तळीये गावाला भेट दिली, पाहणी दौरा केला। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामस्थांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। धोकादायक ठरू शकणाऱ्या वस्ती आणि गावांचा सर्वे करून पुनर्वसन करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आठवलेंनी दिली। म्हणून एखादी एकपर्यंत समिती नेमावी आणि अशा धोकादायक असणाऱ्या जी गावं आहेत त्या गावांचं पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करावं अशा पद्धतीचं पत्र मी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना पाठवणार आहे। केंद्रामध्ये मी माननीय प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आणि देशभरामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या घटनांमध्ये मध्ये घडतात, त्यामुळं केंद्राच्या माध्यमातून सुद्धा अनेक राज्यांना सूचना त्या द्याव्यात आणि अशा घटना घडू नयेत, निष्पाप लोकांचा बळी जाऊ नये, त्यांना मॅक्झिमम अशा पद्धतीची मदत आता मिळाली पाहिजे। कोल्हापूर जिल्ह्याला जो महापुराचा फटका बसला त्याची आपण फक्त करायची का, उपाययोजना कधी करणार असा सवाल राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला। कोल्हापूरमधल्या महापूर आलेल्या भागाची त्यांनी पाहणी केली आणि पूरग्रस्तांशी संवाद साधला। त्यानंतर न्यूज 18 लोकमतशी ते बोलत होते। कोल्हापूर जिल्ह्यात ग्रीन कॉरिडॉर निर्माण केला पाहिजे, ज्या ठिकाणी पाणी साचतं त्यावर ठोस उपाययोजना करायला हव्यात अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी, राज्य आणि केंद्र असेल त्या सरकारनं आर्थिक पॅकेज जाहीर करावं अशीही मागणी केली। की 3 दिवसच आपण पुराची चर्चा करायची का, किंवा 10 दिवस जोपर्यंत मदत नाही तोपर्यंत आपण आवाज नुसतं लोकांनी आवाज उठवायचा नाही, ह्याच्या पलीकडे बघायला पाहिजे की लॉंग टर्म असं दरवर्षी होऊ नये ह्याच्याकडे आपण सगळं लक्ष केंद्रित करायला पाहिजे। तुम्ही बघा ना किती पटापट दरवर्षी पूर वाढायला लागले, ते काय कारण आहेत ह्याचा अभ्यास होणं गरजेचं। राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने सुद्धा पुढं आपल्याला ह्या अडचणी निर्माण होणार आहेत ह्याच्यासाठी लॉंग टर्म प्लॅनिंग काय, जसं हायवेचं म्हटलं तर तो ग्रीन कॉरिडॉर पाहिजे ना। आज त्या मुंबईत निघाला तरी तुम्ही हायवे तर क्लिअरच पाहिजे, तसं कोकणात सुद्धा तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकत नाही। तर हे सगळ्या गोष्टीचं सरकारने डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅनिंगच्या माध्यमातून एक समिती स्थापन करायला पाहिजे आणि लॉंग टर्म आपण कसं करू शकतो, जसं आज कोल्हापूर जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अशा सगळ्या जिल्ह्यात अडचणी आहेत की तिथं सांगली फाट्याच्या जवळ ते शिरोरी नाकाजीला आपण म्हणतो तिथं तुम्ही ओव्हरब्रिज करा, हा एक त्यातला एक मार्ग मी सांगितलं। महाडमध्ये व्यापाऱ्यांचं पुरामुळे प्रचंड नुकसान झालंय, घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरून साहित्य वाहून गेल्याचं
पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी आर्थिक नुकसानाचा फटका बसलेला आहे, त्यामुळे आधीच सर्व व्यवसाय ठप्प होते कोरोनामुळे, त्यात पुराचं संकट आल्यानं व्यापारी वर्ग प्रचंड हवालदिल झाला आहे. पाहूया आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांनी घेतलेला हा आढावा. महाडमध्ये जसं काय मोठं संकट आलेलं होतं आणि 4 दिवस पाणी असल्यामुळं पूर्ण महाडकरांना पाण्याचा सामोरा जायला लागला. 3 ते 4 मजल्यापर्यंत पाणी ह्या ठिकाणी गेलं होतं, म्हणजे खूप बिकट अवस्था होती. आपण पाहू शकतो हे जे दुकान आहे, या दुकानात किती सगळं दुकानातलं काहीच राहिलं नाही. हे केडेकर काकी आहे, त्यांच्या घरातलं पूर्ण सामान संसार पूर्ण गेलं होतं, दुकान पण गेलं होतं. मला सांगा त्या रात्री काय अवस्था होती? पाणी आहे ना, रात्री असं चढायला लागलं. आम्ही पहिल्या माल्यावर गेलो सामान घेऊन, तिथून आम्हाला पहिल्या माल्यावरून परत आम्हाला वरती जावं लागलं. आता माझा होतो वरती म्हणून आम्ही गेलो. सगळी भाडोतरी आमच्या आजूबाजूची लोकांना काढून वरच्या टेरिसवर आलो आम्ही. अशी परिस्थिती होती, एवढा पाणी फार चढत होता. एकदम खूप पाणी होतं आणि खूप भीती वाटत होती. भीती वाटत, नुकसान झालं. नुकसान आमचं तरी 3-4 लाखाचं झालं. घरात लग्न काही नाही राहिलं, सगळं गेलं. सगळं म्हणजे आम्ही जो आता भरलेला असतो ना पावसाळी, आता पोटमाल्यावरच ठेवणार ना, एवढं पाणी येतं का माहिती. सगळं गेलं, काही म्हणजे काही राहिलं ना आम्हाला दुसऱ्या दिवसाला. कपडे पण नाही आमचे राहिले. माझ्या मुलांनी गाडीत कपडे ठेवला का, आता वर न्यायला त्रास झाला. तिथं गाडी लावल्या आणि गाडीच्या वर पाणी काल हा बोक्षी त्यांनी धुवून आले नदीवर नाक्याला जाऊन. एक साडीचा कपडा नाही कोणाला राहिला. प्रशासनचं कोण आलं होतं की कोणी नाही आलाय ना कोणी. प्रशासन काय स्थानिक आमदार पण नाही, नगरसेवक नाही. त्या परिसरातले नगरसेवक आहेत, त्यांनी तरी चौकशी करायला पाहिजे ना. माणूस मेलाय का राहिलाय कोण आलं? मग तुम्ही सांगा इथे कोण आलं होतं? प्रशासन कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. अजूनपर्यंत अजूनपर्यंत नुकसान झालं, लाखोंचं नुकसान झालं, घरातलं सगळं संसार गेलं, पण मातीच माती या ठिकाणी आहे. पण प्रशासन किंवा नगरपालिकेच्या या ठिकाणी कोणी आलं नाही त्यांच्या व्यथा आमदार सांगताय. रायगड. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय हवामान विभागानं राज्यात नाशिक, जळगाव, पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटाच्या भागात पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवला. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून दाणादाण उडवणारा पाऊस उसंत घेईल असा अंदाज मुंबई वेधशाळेनं व्यक्त केला असून महाराष्ट्रात पाऊस कमी होईल असंही सांगण्यात आलं आहे. मात्र पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला. यानंतर एक दुर्दैवी बातमी. धबधब्याच्या पाण्यात बुडून वडील आणि 2 मुलांचा मृत्यू झाला आहे. मावळ तालुक्यातल्या कुसगाव खुर्द इथं धबधब्याच्या ओढ्यात बुडून ही दुर्घटना घडली आहे. पिराजी गणपती सुळे आणि त्यांची मुलं साईनाथ आणि सचिनचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धबधब्याच्या पायथ्याशी पाण्याच्या प्रवाहानं ओढे तयार झाले. या ओढ्यात खेळत असताना मुलं गाळात बुडू लागली. त्यांचा आवाज ऐकून पिराजी यांनीसुद्धा पाण्यात उडी मारली, परंतु खोलीचा अंदाज न आल्यानं दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी गेलेल्या पिराजी यांचाही मृत्यू झाला. अनिस शेख आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अनिस, काय अधिक माहिती आहे? मावळ तालुक्यातील कुसगाव खुर्द येथे धबधब्याच्या ओढ्यात 2 लहान मुलांसह त्यांच्या वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सकाळची 11 वाजण्याची ही घटना आहे. या घटनेमध्ये पिराजी सुळे व 40 वर्ष आणि त्यांची 2 मुलं सचिन आणि साईनाथ अशा दोघांचा बुडून मृत्यू झालेला आहे. खर तर जे मावळात जो मुसळधार पाऊस झाला आणि या मावळातील जे धबधबे आहेत ते वाहू लागले, या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जे पिराजी आहेत ते आपल्या 2 लहान मुलांसोबत ते वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी या धबधब्यात आपल्या मुलांना धबधबे दाखवण्यासाठी घेऊन गेले होते. आणि ते मुलं जी आहेत ती ओढ्याच्या पाण्यात खेळत असताना एका खड्ड्याजवळ ती गेली आणि खरं तर या खड्ड्यामध्ये चिखलामध्ये रुतून त्या दोघांचा मृत्यू झाला. त्यांचा आवाज वडिलांनी ऐकला आणि वडील त्यांचा बचाव करण्यासाठी ते गेले, परंतु त्यांनाही त्या खड्ड्याचा आणि तिथल्या परिस्थितीचा अंदाज आला नाही आणि त्यामध्ये ते बुडाले. एकूणच सर्व ही जी परिस्थिती आहे तिथे एक गुराखी जो आपली जनावराचा आरस होता त्यांनी सर्व परिस्थिती बघितली आणि आरडाओरडा केला, इतरांना मदतीसाठी बोलवलं, परंतु त्यात वेळ अधिक निघून गेला आणि या
तिघांचाही या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले, परंतु त्यावेळेस ग्रामस्थांनी जे त्यांना बचाव कार्यकर्त होते त्यांनी तिघांचाही मृतदेह पाण्याबाहेर काढलेला आहे. आणि हा जो मयत व्यक्ती आहे तो मोल मजुरी करणारे गरीब व्यक्ती होता. अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल. धन्यवाद आणि तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.